नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण गावरान पद्धतीची अंडा करी कशी बनवायची ते बघतो. खूप साऱ्या रिक्वेस्ट आहेत की आता दिवाळी झाली आहे, गोडधोड खाऊन झालं आहे, आता काहीतरी चमचमीत झणझणीत कर मधुरा, म्हणून गावरान पद्धतीची करतो. यापूर्वी आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला कसा बनवायचा ते बघितलं आहे, साधी सिंपल अंडा करी कशी बनवायची ते बघितलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं एक स्टेप पुढे जाऊ. पुढे म्हणते खरं, ॲक्च्युली इट्स बेसिक, पण ठीक आहे. तर आपण आज आपली अस्सल गावरान पद्धतीने हे कसे बनवता येईल ते बघूयात. तर एक चमचाभर तेल गरम केलेलं आहे तव्यामध्ये, अर्थातच आपल्याला मसाला लागणार, वाटण लागणार. तर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये एक साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे स्लाइस करून घातलेले आहेत, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे, आणि याचबरोबर 1 चमचाभर जिरं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायचं. तर या पॅनबद्दल मला बऱ्याचदा विचारलं जातं की पॅन कुठे घेतलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांच्या माहिती करता, काही वर्ष मी अमेरिकेमध्ये वास्तव्यास होते, तर तिथे मेसेज म्हणून एक स्टोअर येतं, तिथे घेतला आहे. मार्था स्ट्युअर्ट म्हणून ब्रँड आहे, नक्कीच क्वालिटी खूप छान आहे या पॅनची. स्टेनलेस स्टीलचा पॅन आहे, पूर्ण स्टेनलेस स्टील, आणि शूटिंगसाठी मला बरा पडतो कारण कॅमेरामध्ये डीप पॅन वापरून नाही चालत, कारण कॅमेऱ्याचा अँगल तसा बसत नाही, म्हणून थोडेसे पसरट असे भांडी मला वापरावी लागतात. आता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, यामध्ये 2 मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा तीळ. आता हे मिक्स करून आणखी 3 ते 4 मिनिट भाजून घेऊयात. चला तर मग, आता एक आणखी 3-4 मिनिट झालेत, खोबऱ्यालाही हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. चला तर मग, इथे हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये आता कोथिंबीर घालूयात, स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर, आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून याचं वाटण करून घ्यायचं. शक्यतो आधी सुकं वाटून घ्यायचं, जितकं शक्य असेल पाणी वापरण्याचं टाळायचं. नाहीतर काय होतं, हा मसाला जेव्हा तुम्ही तेलामध्ये सोडता तेव्हा त्यामधून जे मॉइश्चर असतं ते पॅनमधून पूर्ण बाहेर उडलं जातं आणि गॅस खराब होतो, ते टाळण्यासाठी. चला तर मग, हे वाटण तयार आहे, छान असं दाटसर आहे, तुम्ही बघू शकाल. त्याचबरोबर इथे कढईमध्ये 1 ते 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. आता हे सगळं वाटण घालायचं. आता हा मसाला तेलामध्ये 1 ते 4 मिनिट आपण परतून घेऊयात. चला तर मग, इथे हा 1-3 ते 4 मिनिट मसाला मस्तपैकी परतून घेतला आहे मी तेलामध्ये. आता यामध्ये 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घालूयात. आता कांदा लसूण मसालाच घातला पाहिजे असं काही नाही, कुठलाही काळा मसाला, तुमच्या घरात जो ठेवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. आणि लाल तिखट, तर इथे माझ्याकडे बेडगी मिरचीची पूड आहे म्हणून मी वापरते. तुमच्याकडे जे घरातलं घरगुती लाल तिखट असेल तेही तुम्ही वापरू शकता, पण याने रंग जरा छान येतो भाजीला, ग्रेव्हीला, म्हणून मग मी बेडगी मिरचीची पूड वापरते. परफेक्ट, मिक्स करायचं आणि आणखी 1-2 मिनिट आपण हे परतून घेऊया. आहा, फ्लेवर भन्नाट येतोय, जबरदस्त. आता जसं की मी नेहमी सांगत असते, गरम मसाला परतलेला असतो त्याला जर तुम्हाला तवंग छान हवा असेल, त्याला कन्सिस्टन्सी छान यावी असं वाटत असेल, तर कायम यामध्ये गरम पाणी घालावं. म्हणजे त्याचं जे तेल आहे किंवा तवंग आहे तो छान उठून वर येतो. मिक्स करूया. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याने काय होईल, सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी बरोबर 11 वाजता मी रेसिपीज पोस्ट करत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. दिवाळीची सुट्टी चालू आहे त्यामुळे साहेब घरी आहेत,
आणि त्यामुळे त्रास देत आहेत. तर बरं, नाही त्रास नाही, खूप छान राहतो, गुड बॉय एकदम. तर इथे ग्रेव्ही मस्त झाली आहे, रंग बघू शकाल, पक्का गावरान रश्श्याला जसा रंग असतो तसा आलेला आहे. तर यामध्ये आपण मीठ घालूयात चवीपुरतं. अंड 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 बॉईल केलं पाण्यामध्ये, पाणी गरम करायचं आणि बॉईल करायचं. आता मीठ घालून झालेलं आहे, राईट, बरोबर. आता उकडलेलं अंड आहे माझ्याकडे, तर अंड असं टाकू शकता, मध्ये कट करून टाकू शकता, पण मी थोडेसे असं टोचे करते, कट करते चार बाजूने, म्हणजे हे जे ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही आतपर्यंत जाईल. थांब थांब थांब, ते कट करून घालायचं, मला हातात देऊ शकतोस तू. हे असं सुरीने थोडंसं कट करायचं आणि ग्रेव्हीमध्ये सोडायचं. निघाली, दॅट्स ओके, नो इश्यूज. हो ना, किती काम करतो रे मंथन. खाव असं वाटतंय, भारी दिसतंय ना. तर अंडी घातल्यानंतर आणखी एक 3 ते 4 मिनिट आपण हे शिजवून घेऊ. तर इथे हे आपलं गावरान स्टाईल अंड्याचं कालवण बनवून तयार आहे. खूप भारी दिसतंय, रंग जबरदस्त आलाय, टेक्स्चर जबरदस्त आहे, मस्त. कसं खायचं? अर्थातच गरमागरम भाकरी चुरून त्यामध्ये ही ग्रेव्ही कालवण टाकून मस्त चुरून हाताने खायचं, बाजूला कांद्याची फोड, लिंबाची फोड. आहा, भाताबरोबरही खाऊ शकता, पण भाकरी चुरून त्यामध्ये हे कालवण घालून खाणं मजाच काही वेगळी आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा चमचमीत झणझणीत रेसिपीबरोबर. आणि अशाच जर गावरान पदार्थ रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा.